नारळी पौर्णिमेसाठी सुट्टा मोकळा असा भात कसा करायचा याच्यासाठी विचारणा झाली होती, तर आज आपण तो भात करूया. नारळ फोडून घेतलेला आहे, तांदूळ आपण धुवून घेऊया. दोन पाण्यातनं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाणी काढून टाकून आपल्याला हे असे अर्धा तास भिजत ठेवायचे आहेत. तांदूळ भिजत आहेत तोवर आपण नारळ खरडून घेऊया. गूळ घालायचं आहे तेव्हा तोही चिरून घेऊ, किसून घेतला तरी चालेल. आपण 2.5 पेले तांदूळ याच पेल्याने घेतले होते, त्याच पेल्याने आपण 2 पेले गूळ घेणार आहोत आणि 2 पेले नारळाचा किस घेणार आहोत. मोठा कुकर घेतला आहे, त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा भरून आपल्याला तूप घालायचं आहे. 4 लवंगा आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे. ही लवंग जेव्हा तांदळा आपलं तुपामध्ये तळली जाते तेव्हा अशी टपोरी होते, अशी टपोरी झाली की आपण हे तांदूळ त्याच्यामध्ये घालणार आहोत. आणि गॅस मंद करून आपल्याला 3 ते 4 मिनटं हे तांदूळ छान भाजून घ्यायचे आहेत. तांदूळ छान भाजलेले आहेत. आपण आता थोडंसं मीठ घालणार आहोत, 1/4 चमचाला थोडंसं कमी असं मीठ घालणार आहोत. कुठल्याही गोड पदार्थाला मीठ घातलं की त्याची चव वाढते. आता पाणी घालायचं आहे, तर पाणी घालताना आपण दुपटीने पाणी नाही घालणार आहोत. 2.5 पेले आपण तांदूळ घेतले होते तर इथे मी त्याच पेल्याने 4 पेले पाणी घातलेलं आहे. थोडंसं कमी पाणी आपल्याला घालायचं आहे कारण आपल्याला मोकळा भात शिजवायचा आहे. छान सगळं मिक्स करून घेऊया. मला आठवतं माझी आई किंवा आजी जे भात करायची तेव्हा कधीच पाणी पेल्याने वगैरे मोजून घातलं नाही तिने. त्यांचा एक वेगळा अंदाज असायचा. हे छान मिक्स करून घेऊया. तर हां, त्यांचा अंदाज असा असायचा की त्याच्यामध्ये चमचा बुडवून बघायचा आणि जेवढं तांदळाची रेस दिसते तेवढंच आपल्याला नॉर्मल भाताला तेवढंच, आणि आत्ता इथे आपल्याला त्याच्यापेक्षा कमी अशी रेस दिसली पाहिजे. झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या करायच्या आहेत. कुकर होतोय तोवर आपण नारळ आणि गूळ जे आहे ते मिक्स करून घेऊया आणि त्याला गॅसवर ठेवून पातळ करून घेऊया. गुळाला पाणी सुटायला लागलं असं करायचं आहे, अगदी पाक करायचा नाही आहे. टाईम मॅनेजमेंट यालाच म्हणायचं. एकीकडे भात शिजतोय, एकीकडे आपलं सारण तयार होतं आहे. हलवत राहावं लागेल नाही तर खाली लागेल ते. गूळ पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे. वा, शिट्ट्याही झालेल्या आहेत. कुकर थोडा थंड झाला आहे, आपण उघडून घेतला आहे. आता बघूया आपल्याला मोकळा झाला आहे की नाही भात. वाव, मस्त शीत आणि शीत असा मोकळा झालेला आहे. तर तेव्हा आत्ता गरम असतानाच तो हलवून घ्यायचा, मोकळा करून घ्यायचा. आता हा जो भात आहे ना तो किंचित थोडीशी बाहुली त्याच्यामध्ये असते, थोडा शिजायचा तो बाकी राहतो कारण आपण पाणी कमी घालतो. तर आता आपण ह्याच्यामध्ये जे खोबरं आणि गुळाचं मिश्रण केलं होतं ते घालून घेऊया. आपण नारळाचं पाणी ठेवलं आहे ते 1/2 पेला पाणी ते आपण घेणार आहोत आणि ते आपण इथे घालणार आहोत. जर नारळाचं पाणी नसेल तर साधं पाणी घालावं लागेल कारण आपल्याला भात अजून थोडासा कच्चा आहे. तर तो शिजायला आणि ह्या चव मुरायला गूळ आणि खोबऱ्याची पाण्याची गरज आहे. भात छान मिक्स करून घेऊया. सगळीकडे तो गूळ आणि खोबऱ्याचं सारण नीट व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने
त्याला मिक्स करायचं एक दोन मिनटं। वेलची आणि जायफळ पूड, सुकामेवा, बेदाणे, सुकामेवा हवं तर अख्खा तळूनही घालू शकतो आपण। पुन्हा मिक्स करून घेऊया। मस्त छान मिक्स झालेला आहे। भाताचा रंग आत्ता बघा तुम्ही आणि शिजल्यावर कसा रंग दिसेल ते आपण बघूया। मिक्स करून घेतला की आपल्याला आता पुन्हा याला झाकण लावायचं आहे। गॅस सुरू करायचा आणि मंद आचेवर याला साधारण 5-1 मिनटं होऊ द्यायचं आहे। जोपर्यंत अशी ही थोडीशी वाफ येते ना शिट्टीमध्ये, इतपत ती होऊ द्यायचं आहे। म्हणजे आपला भात छान मुरेलसुद्धा आणि शिजेलसुद्धा। हा बघा, वा आता बघूया आपण मोकळा आहे की नाही ते। हा बघा, एक एक दाणा छान असा मोकळा दिसतो आहे। कुकरमध्ये केल्यामुळे हा भात लवकर होतो, त्याच्यामुळे आपण नारळ फोडण्यापासूनची तयारी असली तरीसुद्धा अर्ध्या तासात आपला हा भात रेडी असतो। आणि मुरतो तो कुकरमध्ये, त्याच्यामुळे त्याची चवसुद्धा तेव्हाच एकदम मस्त लागते। खरपूस वास येतो आहे मला भाताचा, मस्त। आणि आता हा शिजलेला पण आहे बघा, आता पूर्ण हा शिजलेला आहे। तेव्हा असा हा आपला मोकळा सुटसुटीत आणि करायला एकदम झटपट सोपा असा नारळी भात आहे। नक्की करून बघा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा। तुम्हा सर्वांना राखी पौर्णिमेच्या, नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा।